एक गाव सात विहिरी तरीही गाव तहानलेलंच. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील आडगावात पाणी भरपूर आहे, पण पाण्यात क्षारांचं प्रमाण जास्त असल्यानं हे पाणी शेतीसाठी पिण्यासाठी वापरता येत नाहीये. मराठवाड्यात अनेक गावात सदांकदा पाण्यासाठी भटकंतीच असते, पण कन्नड तालुक्यातील हे आडगाव असंही आहे जिथे पाणी तर भरपूर आहे पण पिण्यास अत्यंत अयोग्य. या गावातल्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे. पाण्यात नायट्रेटचं प्रमाणही 53% आहे. हे हाडांसाठी घातक आहे. या पाण्याची pH व्हॅल्यू 9% आसपास आहे, तर पाण्यात क्लोराईडचं प्रमाण 75 ते 125 घरात आहे. पाण्यामुळे अनेकांची हाडं ठिसूळ झाली आहेत, अनेक आजार गावकऱ्यांना झालेत. दुर्दैव म्हणजे गावात पाणी असल्यामुळे गावाला टँकरही मिळत नाही. अशा परिस्थितीत पाणी आणावं कुठून असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. गुडघे ना वाकत नाही, काठीशिवाय चालता येत नाही. जेवायला बसलं तर एक टंगडं लांबेलच राहत. असा काठीचा आधार असला तरच पायरी चाडता येते, नाही तर चाडता येत नाही. जवळजवळ 50% लोक यात्रासाठी शेतीसाठीही हे पाणी उपयोगी नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीचा व्यवसायही गुंडाळलाय. सरळ पाणी जर दिलं, 10 वर्ष जर बागायत केलं तर ती जमीन नापीक होणारच, काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामध्ये एक तण सुद्धा उगत नाही. गावाच्या बाहेरच्या विहिरीतून पाणी गावात आणण्याचा प्रस्ताव सरकारकडे 2006 पाठवण्यात आला होता, पण हा प्रस्ताव अजून मंजूर न झाल्यानं गाव तहानलेलंच आहे. प्रस्ताव दिला पण मंजुरी मिळाली नाही. आम्हाला त्यांनी फक्त एवढा आदेश द्यायचा बाकी आहे का बा तुम्ही पाईपलाईन चालू करावा, तर आम्हाला पाईपलाईन त्यांनी दिली नाही. या पट्ट्यातील भूगर्भातील पाणीच दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिला आहे, त्यामुळे गावकऱ्यांना तातडीने सरकारची मदत आवश्यक आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.